नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 15 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी 2404 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। उपचारानंतर बरे झालेल्या 1120 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 15517 इतकी झाली आहे। दरम्यान नगर जिल्ह्यात 14 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। हे निर्बंध 1 मे 2021 पर्यंत लागू राहतील, याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे। अहमदनगर जिल्ह्यातील ज्या हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची गरज आहे, अशा हॉस्पिटलला अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात येणार आहे। तसेच जिल्ह्यातील प्रमुख पुरवठादारांनी या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे। साईबाबा संस्थांच्या कोविड सेंटरमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्टर सचिन बगाडे यांना अज्ञात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केली। साईबाबा संस्थांच्या कोविड सेंटरमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्टर सचिन बगाडे यांना कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केली। या घटनेने संस्थांच्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टरांनी या घटनेचा निषेध केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे। हा नियंत्रण कक्ष 24 तास व आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार असून त्यासाठीचा दूरध्वनी क्रमांक 02-41-23-45-460 असा आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर शहरातील 12 ठिकाणचे भाजीपाला बाजार 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत। आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार शहर पोलिसांना देण्यात आले आहेत। अमरधाम समोरील गाडगिळ पटांगण, दिल्ली दरवाजा, चितळे रोड, गंज बाजार, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रोड, यशोदा नगर, एकविरा चौक, नागापूर, केडगाव येथील अंबिका बस स्टॉप, शाहूनगर 5 गोडाऊन, लिंक रोड भूषण नगर चौक येथील भाजी बाजार बंद करण्यात आले आहेत। कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या 25 एप्रिल पर्यंत सोडावे, त्याचबरोबर डिंबे ते माणिकडोह बोगद्याला निधी द्यावा आणि बोगद्याचे काम सुरू होईपर्यंत फिडर कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।